हरिओम हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी उज्ज्वला वीरा जाधव। मी आज बापू परिवारात आले माझ्या मुलामुळे अभिजित सिंह जाधव। अभिजित सिंह जाधव याच्यामुळे मी बापू परिवारात आले। त्याने म्हणजे खूप विचार करून 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 सद्गुरु त्याने म्हणजे असे खूप अभ्यास करून करून म्हणाला की खूप टेन्शनमध्ये असायचा तो, तर त्यावेळेला त्याला असं त्याच्या मित्राने बापूंकडे नेलं आणि मग त्याला ते कळलं की हां हेच आपले काहीतरी आहेत सद्गुरु आहेत। मग त्याने घरात सांगितलं आणि मग त्यामुळे मग मी पण मग विचार केला की मग मला पण त्याने पुस्तकं वगैरे आणून दिली। मी उपासना करायला लागले घरामध्ये, तर थोडं थोडं हळूहळू घरामध्ये जरा बरं वाटायला लागलं, मनाला समाधान वाटायला लागलं। तर मग पहिलीच त्रिपुरारी पौर्णिमा होती आणि म्हणजे बापूंना काय मी तोपर्यंत पाहिलं नव्हतं। आमचे शेजारी होते एक शिंदे म्हणून, सुनीता शिंदे, त्यांनी पण मला पादुका पूजन घरी ठेवलं तर बोलवलं होतं की या पादुका पूजनाला, पण मी काय त्यावेळेला गेले नाही कारण मला काय माहीतच नव्हतं आणि घरातल्या टेन्शनमुळे ह्याच्यामुळे मला काय असं बाहेर पडताच येत नव्हतं, घरातच असायचे मी। आणि मग नंतर त्रिपुरारी पौर्णिमा होती तर हे मुलं म्हणाला, अभिजित म्हणाला की चल मम्मी आपण आता आज जाऊया, तर म्हटलं ठीक आहे जाऊया। तर म्हटलं पप्पांना काय सांगायचं कारण त्यावेळेला ते एवढे मानत नव्हते, तर आम्हीच आपले दोघंजणं करत होतो बापूंची पूजा वगैरे, बापूचं नामस्मरण वगैरे करत होतो। तर त्यांना म्हटलं जाऊया आणि काय माहिती नाही बापूंना सांगितलं मी आता ह्यांना विचारू कसं विचारू काय करू, तर त्यांना विचारलं ते म्हणाले हां ठीक आहे जा तुम्हाला जायचं तर जावा तुम्ही। मग मी तिघांना घेतलं आणि निघाले संध्याकाळी, मला वाटतं 6 वाजले असतील आणि आपल्या गोराई ब्रिजच्या स्टॉपला आले की आता बसने जायचं। त्यावेळेला अंधेरीला त्रिपुरारी पौर्णिमा असायची, तर त्यावेळेला त्रिपुरारी पौर्णिमेला मी त्या बस आली 259 बस आली, बसमध्ये बसले तर संध्याकाळची वेळ ट्राफिक असं करत म्हणजे उशीर तर होणार होताच, पण त्याचा पुढचा एवढा अंदाज मला काहीच नव्हता की इतकी गर्दी असते असं काय असतं। बसमध्ये बसले आणि ते पुस्तक हातात घेतलंय आणि आपलं वाचते मी बापूंचं नामस्मरण करते, तर एकतानगर स्टॉप आला। एकतानगर स्टॉपमध्ये एक 2-3 फॅमिली आतमध्ये चढल्या, म्हणजे बायका होत्या, त्यांचे मिस्टर होते, मुलं होती, माझ्या मुलांच्या एजची मुलं पण होती। आणि ती मुलं आली तर त्या बाई मला म्हणाल्या की हरिओम, आणि माझ्या मनामध्ये त्यावेळेला धाकधूक होतीच की आता मी ह्या मुलांना घेऊन चालले, आता एवढी संध्याकाळ झाली, आपण तिथे अंधेरीला पोचणार कधी, आणि आता पहिल्यांदा चाललो येणार कधी, काय कसं घरी कसं काय होईल काय, हे सगळं मनामध्ये भीती तर होतीच माझ्या। पण त्या बाई आल्या आणि मला हरिओम म्हणाल्या, तर म्हटलं आया बरं झालं आता हे हरिओम मला भेटले आपल्याला, आता हे आपल्याला आता सोबत असतील तर ह्यांच्याबरोबर मला जाता येईल आणि आपल्याला व्यवस्थित येता येईल। तर मी आपली त्यांच्याशी बोलत बोलत आम्ही आपलं बसचा प्रवास संपला। मी म्हटलं अहो मला ना तुम्ही मला काय माहिती नाही, मी पहिल्यांदाच आले, मुलं माझ्याबरोबर आहेत आणि मला काहीच माहिती नाही, मी पहिल्यांदाच आली आहे इथे आता। तर बोले नाही नाही काही नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्याबरोबर आणि बापू सर्व व्यवस्थित करतील। म्हटलं ठीक आहे। मी त्यांच्याबरोबर बसमधनं उतरली स्टॉपला, बस स्टॉप आला त्या अंधेरीचा, उतरले आणि बघितलं तर त्या स्टॉपपासूनच खूप म्हणजे गर्दी लाईन लागली होती। मी विचार केला बापरे एवढी गर्दी आणि कसं काय आतमध्ये जाणार आणि किती वेळ वाजणार आपल्याला जायला, कारण पोचायलाच आम्हाला 7:30-8 झाले तिथे। तर म्हणाले नाही काय नाही काय नाही, माझ्याकडे ना व्हाईट पास आहे, माझे मिस्टर ना पोलीस आहे, तोपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं। म्हटलं अरे वा बरं झालं। मग मी त्यांच्याबरोबर त्यांनी मला व्हाईट पासमुळे आम्हाला गेटमध्ये एंट्री मिळाली, आतमध्ये गेलो, पण आतमध्ये गेल्यानंतर पण भरपूर लाईन होती आणि मग ती सर्व लाईन करत करत बापू आईंचं दर्शन घेतलं आणि जेव्हा फर्स्ट टाईम मी बापूंना बघितलं, त्याला बापूंना असं बघितलं आणि माझ्या डोळ्यातनं असं फटाफट पटापट असं पाणी गळालं की म्हणजे काय, म्हणजे असं मला वेगळंच एक अनुभव आला की नाही खरंच काहीतरी आहे म्हणून। आणि मग ते दर्शन वगैरे सगळं घेतलं आणि अंगावर माझ्या शहर आला आणि मग नंतर ते दर्शन घेतलं बापूंचं आणि बाहेर आलो। म्हटलं आता बापरे 12:30 झाले, आता कसं जाणार घरी, आता मिस्टर ओरडतील घरी गेल्यावरती, आपल्याकडे एवढे जास्त पैसे पण आणलेले नाहीत, रिक्षाने जाणार कसं जाणार काय करणार। तर ती बाई मला म्हणत आहेत, त्या ताई मला म्हणत आहेत की नाही काही टेन्शन नाही घ्यायचं, बापू सगळी सोय करणार। अरे पण बापू सोय करणार, मला एवढा काय अनुभव नव्हता। म्हटलं काय होणार कसं काय जाणार कसं काय, तर नाही नाही काय नाही काय नाही चला आपण जाऊया, बापू सोय करणार आपली काहीतरी। म्हटलं ठीक आहे चालेल। आणि मग आम्ही थोडंसं असं 10 मिनटं चाललो आणि असं जाऊन असं तिथे क्षणासाठी माहिती नाही पण असं तिथे उभं राहिलो ना, तेवढ्यामध्ये एक अशी त्या म्हणजे वेगळ्या रूटनी अशी बस आली की आणि तिथे तो बस स्टॉप पण नव्हता की त्या ती बस आमच्या 259ची बस आमच्या समोर येऊन उभी राहिली। आम्ही एकदम आनंदाने उड्याच मारायला लागलो, अरे बापरे म्हटलं इथे तर बस स्टॉप पण नाही आहे आणि आता वेळ पण एवढी उशीर झालेला आहे, तरी पण आपल्यासाठी 259 बस समोर आली की ती आता आपल्याला आपल्या ठिकाणापर्यंत गोराई ब्रिजपर्यंत आपल्याला सोडणार, तिथून काय आपलं 5 मिनटाच्या अंतरावर घर आहे। म्हणजे हा माझा पहिलाच अनुभव आणि मला खूप म्हणजे बापूंचे असे खूप आत्तापर्यंत खूप खूप असे अनुभव आलेले आहेत। अंबज्ञ हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंवेद।